शेतकरी कामगार पक्ष हा हुकुमशाही व दडपशाही करणारा पक्ष आहे. त्यांनी सत्ता इतरत्र जाऊ दिली नाही, त्यामुळे दरवेळी तीच माणसं निवडून येत राहिली. मात्र आता शेकापचा परतीचा प्रवास सुरू आहे, अशा शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी सोमवारी शेकापवर हल्लाबोल केलाय. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते की रेवदंडा येथील नाना नानी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, संघटक मयुरेश गंभीर, कामगार नेते दीपक रानडे आदी उपस्थित होते. शेकापची माणसं सातत्यानं निवडून येत असल्याने बाहेरच्या लोकांना ती मोठी वाटत होती, मात्र त्यांच्या मतदारसंघातील लोकही दोन वेळच्या अन्नालाही मोहताद होते. असं सांगून सध्याचं सरकार स्थिर असून पुढील काळात विकासाची अनेक कामं मार्गी लागलेली असतील असं आमदार पाटील म्हणाले. दरम्यान यावेळी प्रफुल्ल मोरे यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची अलिबाग तालुका प्रमुख पदाचं नियुक्तीपत्र आमदार शहाजी बापू पाटील व आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते देण्यात आलं. पाच वर्षाला येऊन गेली का किती इतकं सांगून बोबळते, आरडते, ओरडते, मला काय अलिबागला बोलाय कधी मिळाल नाही. मला एकदा अलिबाग घावाय असा झोडकून गेला काढतो की आज पहिला झाला मला बोलाय काढायचा. पहिल्यांदा तुमच्या आभार आहे या ठिकाणी. ही वाजता भूमीवर बाळासाहेब तुमचं भाषण ऐकत असताना हे मला जाणवलं. त्या शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याच्या या सगळ्या जागा झाला स्वतःच्या कर्तृत्वानं संपूर्ण समूहाचं लक्ष केंद्रित करून 34,000 मतानं निवडून जिंकल्यानं नेतृत्व दिली. म्हणून जसे गरीब साहेबांचा हे नक्कीच तुम्हाला मिळाले. ही जीवनाची लढाई मित्र,